आंबेगाव विधानसभेमध्ये राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत देत रमेश येवले यांनी आपल्या कर्तव्य यात्रेला महागणपती रांजणगाव येथे दर्शन घेऊन सुरुवात केली आहे. बदला कारभारी असा नारा देत येवले यांनी यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेमध्ये रमेश येवले यांच्यासह नितीन चासकर, धनेश चासकर, नित्यानंद येवले, अथर्व बाणखेले, अर्जुन ठोसर, विश्वास लोहोट, विशाल नरवडे, विवेक लोहोट, सुशील आवटे आदी या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. रमेश येवले म्हणाले की मतदारसंघातील एकाधिकारशाही संपवण्याचं आणि स्थानिक समस्यांचं निराकरण आणि सर्वांगीण विकास करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठीच या यात्रेला मी सुरुवात केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून येवले मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच विकासासाठी त्यांनी तयार केलेल्या ठोस योजना लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. तसेच येवले यांच्या या यात्रेनं आंबेगाव विधानसभेतील आगामी निवडणुकीमध्ये एक नवीनच राजकीय वातावरण तयार होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आहे. डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव.